भोंगेंवर कारवाई करण्यापेक्षा कार्यकर्त्यांवर कारवाई होते या सरकारमध्ये त्यांनी याच्यापेक्षा वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. इतकी भाबळी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं मला वाटलं नव्हतं. जे सरकार अक्षरशः लांगूल चालन करत आहे आणि ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या आहेत की हनुमान चालीसा म्हणायची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा लावून 12-12 दिवस खासदार आणि आमदारांना जे जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात आम्ही तर लढतोय, त्यांनी लढलं पाहिजे. शरद पवारांनी आज टीका केली आहे की केंद्र सरकार मूलभूत प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय असं पवार म्हणाले. मला असं वाटतं की पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला गरीब, आदिवासी, युवक, महिला या सगळ्यांसमोर असलेले प्रश्न, 12 बलुतेदारांसमोर असलेले प्रश्न याकडे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी लक्ष देऊन त्यांच्या सरकारला जर निर्देश दिले तर ते अधिक चांगलं होईल. देशामध्ये मोदीजींचं सरकार उत्तम काम करत आहे, लोक मोदीजींवर खुश आहेत, लोकांनी मोदीजींवर वारंवार विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता माननीय पवार साहेबांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरे यांना आहे, त्यांना त्यांनी तो द्यावा. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण यांनी विरोध केलेला आहे, भाजपमधूनच विरोध होतो त्यांना. असं आहे की त्यांच्या विरोधाचं काय कारण आहे वगैरे हे मला माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणंही झालेलं नाही. माझं एक अतिशय स्पष्ट मत आहे, रामाच्या शरणामध्ये जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे. रामाच्या शरणात जाण्यापासून कोणालाही रोखण्याचं कारण नाही आहे, कोणालाही विरोध करण्याचं कारण नाही आहे. तथापि त्यांचा ग्रीव्हियन्स काय मला कल्पना नाही. पण आपण या संदर्भात काही चर्चा करणार नाही. गरम मी चर्चा करण्याची काय आवश्यक म्हटलं, उत्तर भारतीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी तरच पाय ठेवू देऊ असं म्हटलं. अरे मी उत्तर दिला ना तुम्हाला. चल साहेब, एक उत्तर प्रदेश सरकारचं मुंबईमध्ये कार्यालय होणार आहे, त्याला काय? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईमध्ये सगळ्या राज्यांची भवनं आहेत, अनेक राज्यांची इन्व्हेस्टमेंट ऑफिसेस आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं ऑफिस त्या ठिकाणी काढलं तर लगेच काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. मुंबई पॉवरफुल आहे, महाराष्ट्र पॉवरफुल आहे, महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे, शक्ती आहे, महाराष्ट्र हे एक मॅग्नेट आहे. त्यामुळे एखादं ऑफिस निघालं काय नाही निघालं काय त्याने काय महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रावर परिणाम एकाच गोष्टीचा होईल की ज्या प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार चाललेला आहे, ज्या प्रकारे मंत्री जेलमधनं कारभार करतायत, वर्क फ्रॉम जेल चाललेला आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनाचार दुराचाराचं वातावरण पाहायला मिळत आहे, याचा परिणाम निश्चित महाराष्ट्रावर होईल. एखादं उत्तर प्रदेशचं ऑफिस निघाल्याने महाराष्ट्रावर काही परिणाम होऊ शकत नाही, महाराष्ट्र ताकदवर आहे. भूमिका स्पष्ट करणार असं म्हटलंय. माझी आज त्यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे, त्यांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, आमच्या ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या आमच्यातल्या चर्चा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातली कुठलीही चर्चा अशी नाही की जी काही सार्वजनिकरित्या सांगितली आणि नाही सांगितली त्याचा काही परिणाम आहे, अशा प्रकारची कुठलीही चर्छा नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे